नमस्कार, टॉप न्यूज मराठीच्या पॉडकास्ट बुलेटिनमध्ये मी विश्वास रिसबोड आपलं स्वागत करतो. मी घेऊन आलोय आताच्या सर्वात महत्त्वाच्या लेटेस्ट न्यूज. शिवधनुष्य हे पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकारण तापलंय. या निर्णयामुळे शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय, तर दुसरीकडे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आज ठाकरे गटाच्या वतीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असून या निर्णयावर स्टे आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला असून दैनिक सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोग, भाजप आणि शिंदे गटावर टीकेचा भडीमार करण्यात आला आहे. चणे शेंगदाणे विकत घ्यावेत तसा निकाल विकत घेतला असून शिवसेनेवर दरोडा टाकण्यात आला आहे असा हल्लाबोल करतानाच अमित शाह हे मराठी माणसाचे क्रमांक एकचे शत्रू आहेत असा घणाघाती हल्ला दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. दरम्यान आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटानं आता आपल्या ट्विटर अकाउंट आणि वेबसाईटवरून धनुष्यबाण चिन्ह हटवलं असून पक्ष कार्यालय आणि इतर ठिकाणावरून नाव आणि चिन्ह बदलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बदनामीकारक उल्लेख केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात रविवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंडविधान कलम 500 हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल साटुगिरी असा शब्द वापरला, तसंच त्यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा आरोप योगेश बेलदार यांनी केला आहे. शिवसेनेचं चिन्ह आणि नाव पळवण्यासाठी 2000 कोटी रुपयांमध्ये सौदा झाला होता असा आरोपही संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. येत्या काळात राऊत काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. काल रविवारी राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली, मात्र दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिवजयंती साजरी करण्यावरून विद्यार्थी संघटना आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. JNU स्टुडंट ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात येत होती. त्यावेळी डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान केला, तसंच प्रतिमेवर चढवलेला हार कचऱ्याच्या कुंडीत टाकला असा आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी हे आरोप फेटाळून लावले असून JNU स्टुडंट ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये कोणताही कार्यक्रम घेण्यापूर्वी परवानगीची आवश्यकता असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व फोटो हटवले असं स्पष्टीकरण दिलंय. या घटनेनंतर JNU मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजप आणि महाविकास आघाडीच्या वतीनं प्रचारासाठी दिग्गज नेत्यांना उतरवण्यात आलंय. आज संध्याकाळी 4 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसबा मतदारसंघातील व्यापारी, गणेश मंडळ आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. फडके हौद इथल्या गुजराती हायस्कूलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज संध्याकाळी 6 कसब्यात जाहीर सभा होणार असून भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील कसब्यात भाजप उमेदवाराच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5 कसब्यात बाईक रॅली निघणार आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 26 रोजी मतदान होणार असून 2 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. आज सोमवती अमावस्या असल्यामुळं जेजुरीच्या खंडोबा गडावर सोमवती यात्रा सुरू झाली आहे. यानिमित्त भाविकांच्या गर्दीनं जेजुरीगड फुलून गेला असून येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरीगड दुमदुमून गेला आहे. जेजुरीगडावर भंडाऱ्याची मोठी उधळण झाल्यामुळं जेजुरीला सोन्याचं रूप आलं आहे. आज सकाळी 11 उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीत स्नान घालण्यात येणार असल्यानं सकाळीच पालखी सोहळा नगर प्रदक्षिणा करत कऱ्हा नदीकडे मार्गस्थ झाला आहे. सोमवती अमावस्येनिमित्त खंडोबाच्या उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीमध्ये स्नान घातलं जातं. या सोहळ्यामध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक सहभागी होतात. हे होतं टॉप न्यूज मराठीचं पॉडकास्ट बुलेटिन. उद्या पुन्हा नव्या बातम्या नव्या घडामोडी घेऊन येतोय. तोपर्यंत निरोप घेतो. नमस्कार.